दरम्यान दिल्लीत भेटीगाठींचा सिलसिला सुरू आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे। शरद पवारांच्या सहा जनपद या निवासस्थानी संजय राऊत यांनी पवारांची भेट घेतली आहे। त्यानंतर पवार आणि राऊत हे एकाच गाडीमधून सर्वपक्षीय बैठकीसाठी रवाना झाल्याची माहिती समोर येते। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी विहंग ठाकूर आपल्याबरोबर फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। विहंग, दोन्ही नेते आता सर्वपक्षीय बैठकीसाठी रवाना झालेले आहेत। सकाळपासूनच खरं तर भेटीगाठींचा सिलसिला सुरू आहे। दिल्लीत अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी होत आहेत। मोदींबरोबरच्या भेटीनंतर पुन्हा संजय राऊत यांच्याबरोबर भेट झालेली आहे आणि आता या सगळ्या हालचाली पाहिल्यानंतर काय नेमकं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे दिल्लीच्या? संजय राऊत हे दिल्ली साम टीव्हीशी बोलताना तरी सांगितलं होतं की नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीमध्ये नेमकं काय झालं याविषयी मी शरद पवारांशी बोलीन, त्याच्यासाठी मी त्यांची भेट घेईन असं त्यांनी सांगितलं होतं। त्यानुसार ही भेट जी आहे ती आता झालेली आहे आणि या भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली याची माहिती जी आहे ती संजय राऊत यांनी या चर्चेदरम्यान जी आहे ती घेतली असेलच त्यांच्या म्हणण्यानुसार। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की संजय राऊत आणि शरद पवार हे एका गाडीत बसून या राज्यसभेच्या सर्वपक्षीय बैठकीसाठी जातात, याच्यातून शिवसेना आणि राष्ट्रवादी हे अजून एकजूट आहे हा दाखवण्याचा संदेश सुद्धा हे दोन्ही नेते देऊ पाहत आहेत। अगदी विहंग, या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, आम्ही तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी घेत राहणार आहोत। आपण पाहतोय की दिल्लीमध्ये घडामोडी तीव्र झालेल्या आहेत। सर्वपक्षीय बैठकीपूर्वी संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली, तर सकाळच्या सुमारास शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। त्यामुळे आता दिल्लीतल्या राजकारणाला वेग आला आहे।